त्यांना फाशी द्या अशा प्रकारची मागणी करण्यासाठी तेजसच्या आई वडिलांसह अष्टेगावचे ग्रामस्थ सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तेजसच्या मारेकऱ्यांना अटक झाली असून कडक शासन होणार अशा प्रकारचे आश्वासन अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिले आहे. पाहुयात बातमी सविस्तर. सातारा तालुक्यातील परळी धरणातून परळी धरणामधून जे विस्थापित झालेली जे धरणग्रस्त आहेत त्यांचं पुनर्वसन नागठाणे इथं नागठाण्याच्या लगत आष्टे म्हणून तालुका त्यांच्यावर एक दुर्दैवी प्रसंग 17 वर्षाचा तेजस जाधव म्हणून ज्याचा निर्दयपणे 2.5 महिन्यापूर्वी खून झाला आणि नुकताच आता त्याचा तपास झाला. जे निर्दयी आरोपी आहेत त्यांना फाशीपेक्षाही कठोर शिक्षा होणं आता गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं क्राईमचा ही वाढला आहे त्या पद्धतीनं शिक्षेचं तरतूद वाढलेली नाही. शिक्षा कठोरातले कठोर. आणि आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आष्टे ग्रामस्थ पुनर्वसित सगळ्यांना आम्ही आमचा पाठिंबा भक्कमपणे आणि त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ठामपणे त्यांच्या या लढाईत शेवटपर्यंत अखेरपर्यंत त्यांच्याबरोबर राहील. आणि आरोपींना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की त्या एकटा तेजस हा गे त्याच्यातनं दुर्दैवी अंत झालेला नाही तर त्याच्याबरोबर त्याच्यावर अवलंबून असले त्याचे आई वडील हे त्याच्यापेक्षाही जिवंतपणे मरण यातना भोगताय. तर त्याच्यामुळं प्रशासनालासुद्धा आमची विनंती आहे की ह्याच्यात कुणाची ही न करता ज्यांचे कोणाच्या आरोपींच्या बरोबर काही माणसांचे बी काही हितसंबंध असतील त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्याचे जर सी सी टी व्ही बसवलेत त्या सी सी टी व्हीसुद्धा तपासणी करा की तिथं काय झालं. कारण पालकांनी ज्यांच्या जनावर संशय व्यक्त केला होता त्याचीसुद्धा तपासणी त्या पद्धतीनं झालेली नाही असा सगळ्या ग्रामस्थांचा ह्यांचा आरोप आहे. तर त्याचीसुद्धा तपासणी होऊ द्या ना. कारण हे अशी दुर्दैवी घटना परत कोणावर येऊ नये म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथं माणसं आलेली आहे. तर ह्याच्या मागचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. घटना झाली पण घटनेच्या मागचा तपास होणे महत्वाचं आहे. कारण 2.5 महिने ह्या गोष्टीला लागतात आणि एलसीबीकडे गेल्यानंतर 2 दिवसात हा छडा लागतो. तर ह्याचा अर्थ काय? मग तिथली यंत्रणा काय होती? आमच्यासाठी सक्षम यंत्रणा ठेवली का नाही? या आज माणसं कोणाच्या भरोश्यावर तिथं आहेत? तिथं कोण आहे त्यांचं? ही मुळातच विस्थापित झालेली माणसं आहेत. तर तिथं कोणतरी प्रस्थापित कोणी काही माणसं त्रास देत असतील तर तो स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि खपवून घेतली जाणार नाही. भक्कमपणे त्यांचा आधार देईल, त्यांच्याबरोबर राहील आणि आरोपींना जास्तीत जास्त कडक शासन होईल ह्याच्यासाठी आम्ही संपूर्णपणे ह्यांच्या खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत कार्यरत राहू एवढं गवाही देतो आणि पाठिंबा दर्शवतो. माझा मुलगा तेजस माझ्या 11 डिसेंबरला माझ्या गावातून त्याला बसवून मिळाला आणि त्याची हत्या केली आहे. त्याचा मला न्याय पाहिजे. साहेबांच्या मॅडमपासून आलेली आता इथं कलेक्टर ऑफिसला मला न्याय पाहिजे. 2.5 महिने तो
विहिरीत पाण्यात होता. त्याचं गुन्हेगार करणारे ते असे मोकट फिरत होते आणि तरी सुद्धा आम्हाला काही कळलं नाही. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. अडीच महिने झाले मी आज त्याची वाट बघत होती आणि शेवटी आम्हाला हे त्यांनी कृत्य केलेलं सांगितलं. गुन्हेगार सगळे काय पैसे मागायचे त्यांनी आम्हाला फोन केला तेव्हाही गुन्हेगार आम्हाला सांगितलं. आम्हाला पुढची गुन्हेगारी काय आहे ती सगळी गुन्हेगार पाहिजे. त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे. आज माझ्या मुलाचं त्यांनी अंत केलाय तो पण न सण होण्यासारखं केलेला आहे आणि त्याचा मला न्याय पाहिजे. माझा तेजस महान होता, तो देशभक्त होता, तो निर अजिबात कुठल्या म्हणजे गोष्टीत वाईट त्याचं काहीच नाही आहे. माझा तेजस इतका येणार मला तर बोलताच देणार नाही. माझ्या तेजस फक्त न्याय द्या. माझ्या तेजस जेवढा त्यांनी आत्मा तडपडवलाय तेवढा त्यांचा आत्मा तडपडू द्या. आणि जसं माझ्या मुलाला त्यांनी केलं तसं माझ्या मुलाला त्यांना फाशी होऊन माझ्या मुलाला न्याय द्या. मला माझ्या मुलाला फक्त न्याय पाहिजे आणि माझ्या मुलाला जशी त्यांनी शिक्षा केली तशी त्याला फाशी झाली पाहिजे. आणि मला मी त्याला वचन दिलेलं आहे आणि ते वचन मला पूर्ण पाहिजे. मी एवढीच विनंती करते.